यवतमाळ वाशिम लोकसभेच्या खासदार भावनागुळे या शेतीच्या बांधावर पोचलेल्या शेतकऱ्यांचं जे अतोनात नुकसान झालेलं आहे अतिपावसामुळे पूरग्रस्त भागाची त्या पाहणी करताय आपल्यासोबत खासदार भावना आहे काय तई काय सांगाल खूप नुकसान झालंय आणि तुम्ही पहिल्या खासदार विदर्भाच्या ज्यांनी मागणी केली की विदर्भाला विशेष पॅकेज द्यावं नाही कारण माझ्याकडे जे फोन येत होते किंवा जे मी परिस्थिती बघत होती बऱ्याच नद्यांना इतका पूर आला की ते पाणी शेतामध्ये गेलं आणि त्याच्यामुळे नुकसान झालं आता जिथे आपण आलेलो आहोत खेरड्या गावामध्ये त्या ठिकाणी एक प्रकल्प खूप दिवसाचा थोडा अर्धा झाला नंतर तो तसाच राहिला जवळजवळ दहा वर्षापासून त्याच्यासाठी आम्ही लढतो आहोत आणि त्या प्रकल्पामध्ये आता त्याचे कॅनल्स आम्ही कॅन्सल करून फक्त बघा आता साठवण तो प्रकल्प तलाव झाला पाहिजे असा आम्ही त्याच्यामध्ये मागणी केलेली आहे पण त्याला अजून आम्हाला यश आलेलं नाही तो जर प्रकल्प झाला तर हा ही जी समस्या आहे शेतामध्ये त्या नदीचं किंवा त्या प्रकल्पाचं पाणी इकडे येतं तर ते जर झालं तर मला असं वाटतं की हा शेतकऱ्यांचा विषय संपेल ही नदी आपण इकडे बघतो आहोत तिचं पात्र जे उथळ झालेलं आहे त्याला खोलीकरण केलं गेलं पाहिजेत आणि मग ते एम आर एसमध्ये टाकायचं की जलसंपदाकडे द्यायचं हाही महत्त्वाचा विषय आहे त्याला आपल्याला करावं लागणार आहे कारण या बाबुळगाव का तालुक्यामध्ये या मंडळींची या नदीसाठीची बऱ्याच वर्षाची ती पण मागणी आहे तो राशा तर अशा पद्धतीने याला फॉलोअप घेऊन आपल्याला करावं लागेल आणि मी सरसकट पॅकेज तर मागितलं आहे किंवा पॅकेज द्या म्हटलेलं आहे किंवा सरसकट मदत आपल्याला द्यायला पाहिजे साहेबांनी तशी सरकारने घोषित केलेली आहे मुख्यमंत्री साहेबांनी घोषित केले आहे किंवा एवढ्या विशिष्ट हेक्टरपर्यंत पण आज तुम्ही बघताय तुम्ही पण बघताय की सगळं पाणी कसं साचलेलं आहे आणि पराठी जी आहे कपाशी जी, जी आहे ती बिलकुल छोटी छोटी आहे तर ती मोठी होणारच नाही इतकं पाणी साचलेलं आहे त्याच्यामुळे काही क्षेत्र जे आहे ते सरसकटच घेण्याच्या परिस्थितीमध्ये आज आलेलं आहे किती नुकसान आहे साधारण यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपण बघ आता मी यवतमाळ जिल्ह्याचा पूर्ण आकडा घेतलेला नाही पण जवळजवळ इथे आता जवळजवळ पा, पा चारशे सहा घर पडायचा हे आलेलं आहे आणि यांचा अजून कृषी विभागाने यांचा जो एकत्र अहवाल येतो तो, तो एकत्र अहवालसुद्धा पूर्ण माझ्याकडे प्राप्त झालेला नाही पण मी आता जो आ, मगाशी यांचा सर्वे अहवाल घेतलेला आहे तर तो काही प्रमाणामध्ये यांचे सर्वे झालेत काही प्रमाणामध्ये अजून बाकी आहेत त्याच्यामुळे तो पूर्ण आकडा येऊ शकलेला नाही कारण आरोप तेच आहे अजूनही आताही की पंचनामे होत नाही म्हणून म्हणूनच आता तहसीलदार साहेब सोबत आहे त्यांना पण सांगितलेलं आहे की दोन टप्प्यामध्ये इथे पाणी झालंय काही ठिकाणी ढाक फुटी सारखं पाणी झालंय सतरा ला आणि नंतर आता एक सहा सात ला झालं तर हे दोन्ही सर्वे व्यवस्थित झाले पाहिजे त्याच सूचना आता मी देत होते आणि राहाला त्याच्यामध्ये सरसकटचा तो, तो सरकार दरबारी मी तो विषय लावून धरणार की सरसकट दिला पाहिजे विदर्भामध्ये विदर्भामध्ये तर आहे संपूर्ण महाराष्ट्राची स्थिती तेच आहे तुम्ही पंतप्रधानांकडे काही विशेष पॅकेजची मागणी करणार शेवटी कसं असतं की एखाद्या राज्यामध्ये अतिवृष्टी झाली तर केंद्र सरकारकडे राज्य सरकार प्रस्ताव पाठवत असतं आणि राज्य सरकार निश्चित हा प्रस्ताव पाठवल्यानंतर केंद्राकडे पाठपुरावा करण्याची जबाबदारी आमची राहणार कारण विशिष्ट पॅकेज केंद्र सरकारला आपण मागू शकतो आणि मागण्यासारखीच परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये दिसते आहे तर निश्चित राज्य सरकार तो प्रस्ताव पाठवेल आणि त्याचा पाठपुरावा करून आपल्याला जास्तीत जास्त निधी कसा केंद्राकडनं करून उपलब्ध करून घेता येईल त्या पद्धतीने शेतकरीच्या बांधावर आहे काय भावना आहे शेतकऱ्यांच्या तुम्ही बघताय की सगळ्यांना वाटतं की सरसकट आम्हाला मदत मिळायला पाहिजेत अत्यंत हवालदिल झालेले शेतकरी आहे की आमचं नंतरचं पीक आमच्या हातामध्ये नाही हेच पीक होतं आता त्याला परत अजून दोन तीन महिने लागणार समोरचे आणि त्याच्यामुळे त्यांचं असं हे येतं की आम्हाला सरसकट मदत झाली पाहिजे हीच एक भावना आहे सगळ्यांची आता काय करणार तुम्ही मी सरकार दरबारी मांडेल की यांना सरसगडच मदत द्या आणि मी पहिले चार दिवस अगोदरसुद्धा विदर्भामध्ये वेगळं पॅकेज द्या अशीच मागणी केली तुम्ही बघता गडचिरोलीपासून तर यवतमाळ वाशिम या सर्व ठिकाणी पाऊस आहे आणि आत्ता तुम्हीसुद्धा बघताय की शेतामध्ये आम्ही जेव्हा चालतो आहे तर आमचे पायसुद्धा फसत आहेत तर मदत मिळालीच पाहिजेत यवतमाळ खासदार भावना गोळी आता हे शेतीच्या बांधावर जाऊन पाहणी करताय आणि यांनी विशेष पॅकेज देण्याची मागणी शेतकऱ्यांचे जे आसू आहे ते कुठेतरी पुसल्या जावे अशी मागणी खासदार भावना गोळी यांनी राज्य सरकारकडे केलेली आणि केंद्राकडे सुद्धा अशी मागणी करणार अशी खासदार भावना गोळींनी एबीपी माझाला माहिती दिली कॅमेरामॅन अमोल देशमुख सह प्रणय निर्माण एबीपी माझा यवतमाळ एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट